स्थानिक प्रशासनाने दोन दर्गे अवैध असल्याचं सांगत पाडल्यानंतर गुजरातच्या पोरबंदरमध्ये हिंसक निदर्शनं झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार तसंच अश्रुधुराच्या नळकांड्यांचा सुद्धा वापर केला. सुरुवातीला गावाच्या मुख्य भागात लोक जमा झाले होते. आम्ही त्यांना सगळी परिस्थिती समजावून सांगितल्यानंतर ते तिथून निघून गेले. काही वेळानंतर 500 ते 800 लोक पाडलेल्या दर्ग्याच्या ठिकाणी आले. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा जमावाने पोलिसांसोबत हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला आणि दगडफेकही केली. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या 2 ते 3 कांड्या फोडल्या. दर्गे पाडल्यानंतर त्याच ठिकाणी काही मुस्लिम चादर वाहण्यासाठी गेले होते, पण पोलिसांनी त्यांना अडवलं तेव्हा दगडफेक झाल्याचं सांगितलं जात आहे. पोरबंदरमधल्या पीर दर्ग्याला मामलेदार कचेरीकडून नोटीस बजावण्यात आली. संबंधित दर्गा हा सरकारी जागेवर अवैधरित्या बांधल्याचं नोटीसमध्ये म्हटलं होतं. दर्गा समितीकडे पुरावे मागितले होते, पण रविवारी रात्री अचानक हा दर्गा पाडल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. 29 सप्टेंबरला आम्हाला प्रशासनाकडून नोटीस मिळाली. शनिवारी आमची बैठक झाली. त्यामध्ये सोमवारी आम्ही आमची बाजू मांडू आणि कागदपत्र मामलेदार कचेरीत देऊ असं आम्ही सांगितलं होतं. मी स्वतः अधिकाऱ्यांना फोन करून हे सांगितलं, तरीही रविवारी रात्री प्रशासनाने दर्गा पाडला. संबंधित दर्ग्याचं बांधकाम वैध असल्याची कागदपत्र आपल्याकडे आहेत असं मुस्लिम समुदायाच्या लोकांचं म्हणणं आहे, पण जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून हा दर्गा पाडण्यात आल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. बीबीसीने यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना संपर्क करण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण त्यांच्याकडून याविषयी प्रतिक्रिया मिळाली नाही. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून दगडफेकीत सहभागी झालेल्यांवर कारवाई करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.